चंद्रपूर इथं पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात काँग्रेसनं तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढला आहे. भवानी माता मंदिरापासून निघालेला हा मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी यावेळी सायकल आणि बैलबंडी चालवत सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या मते सरकारनं पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून लाखो कोटी रुपयांचा टॅक्स जमा केलाय, मात्र या पैशाचा अजून जनतेला हिशोब दिलेला नाही. ही महागाई सामान्य जनतेचं कंबरडं मोडणारी असल्यानं याचा निषेध करण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आमची मागणी अशी आहे की ही सामान्य जनता मागील वर्षभरापासून म्हणा किंवा 6 महिन्यापासून जी भरली जात आहे, विशेषतः पेट्रोल आणि डिझेल आणि खाण्याचं गोडे तेल आणि गॅस याची इतकी जी भरमसाठ वाढ झाली, जवळपास महिन्यामध्ये 46 वेळ वाढ झाली, महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक केला जगामध्ये. आणि आज परिस्थिती अशी आहे की 2009 ते 2014 साली जेव्हा मनमोहनसिंग सरकार होतं तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑईलचे भाव हे कमी होते, जवळपास 100 की 104 रुपये होते, त्यावेळेस आपला 71 रुपये पेट्रोलचा भाव होता. आज उलट परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑईलचे भाव कमी आहे आणि आपण 100 वर गाठून घेतलेली आहे. पेट्रोलमध्ये 100 गाठली, डिझेलमध्ये 100 गाठली आणि महागाई आपलं जे गोडे तेल आहे ते पण इतकं महागलेलं आहे की सामान्य जनतेचं कंबरडं मोडून गेलेलं आहे. तुम्हाला कल्पना असेल की जो डिझेल आणि पेट्रोलवर जो टॅक्स घेत होतो आपण मनमोहनसिंगच्या काळामध्ये 8 रुपये काही टॅक्स होता तो, आज तो टॅक्स जवळपास 32 रुपये झालेला आहे. आणि याचे जे 25 लाख 1000 कोटी जमा झाले त्या पैशाचा कुठे हिशोब नाही. आणि या सगळ्या पैशाचा हिशोब मागण्यासाठी आज ही जनता एकत्र झालेली आहे. या महागाईचा आम्ही निषेध करतो काँग्रेस कमिटीतर्फे. अखिल ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.